नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ध्यास सत्याचा शोध बातमीचा। मला काम हुआ नाही अभी तक। मुंबईतील बोरिवली पश्चिम भाजी मंडईत एका व्यापाऱ्याने एका मजुराला 1/2 किलो लसूण चोरल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली। पोलिसांनी सांगितले की 14 तारखेला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास केला असता 13 तारखेला घनश्याम मगन खाकरोडिया या भाजी व्यापाऱ्याने मयत पंकज मंडळावर लसूण चोरल्याचा आरोप करत मारहाण केली होती आणि मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। पंकज डिसेंबर मंडळ असे मृताचे नाव आहे, जो बोरिवली भाजी मंडईत राहत होता आणि मूळ झारखंडचा आहे, जो बोरिवली पश्चिम भाजी मंडईत मजूर म्हणून काम करायचा। तर आरोपी हा भाजीपाला व्यापारी आहे। सध्या बोरिवली पोलिसांनी हत्येअंतर्गत गुन्हा दाखल करून भाजी व्यापारी मगन खाकरोडिया याला अटक केली आहे। मृताने लसूण चोरला होता की नाही याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। काल 14/12 23 सकाळी बोरिवली पश्चिम एक माहिती प्राप्त झाली होती की व्यक्ती बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे, त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आला। पुढची तपास केल्यानंतर असा निष्पन्न झाला आहे की 13/12 रात्री व्हेजिटेबल भाजी मार्केटमध्ये एका व्यापारी घनश्याम आगरी नावाच्या व्यक्तीने त्याला हाताने बेदम मारहाण केली होती। मृतक व्यक्ती पंकज मंडल हा त्याच मार्केटमध्ये हमालीचं काम करतो आणि आरोपीला असा संशय होता की त्यांनी काहीतरी लसूण किंवा कांद्याची पोते चोरी केलेली आहे। त्या संशयावरून हे बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। प्रथम दर्शनी जबाबानुसार व्यापारी आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावला होता आणि त्याच्यानंतर घनश्याम आगरी याला अटक केलेला आहे आणि पुढची तपास करत आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।